गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. आज डीजेचा दंदनाड आणि लेझर शो हे प्रत्येक कार्यक्रमाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. डीजे आणि लेझर शो कित्येक जणांना दवाखान्याची तर काहींना चक्क यम साधनाची पायरी चढवताना दिसत आहे. डीजेचा दंदनाड आणि लेझर शो यामुळे नेमकं होतंय तरी काय पाहूया जनगर्जना लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट. आजकाल आपण बऱ्याच वेळेला मिरवणुकीमध्ये लेझरचा वापर पाहत असतो. लेझरचा बऱ्याच वेळेला डोळ्यांच्यावर खूप गंभीर परिणाम दिसून येतात. ज्याच्यामुळे बऱ्याचशा पेशंटची की नजर देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते. यातला सगळ्यात मोठा आणि वाईट परिणाम म्हणायला गेलंच तर आपण डोळ्याच्या मागच्या पडद्यावर रक्तस्राव होणं किंवा डोळ्याच्या मागच्या पडद्याला सूज येणं हा दिसून येतो, की ज्याच्यामध्ये आम्ही त्याला लेझर बर्न असं म्हणतो. ह्या लेझर बर्नमुळे बऱ्याच वेळेला कित्येक लोकांची नजर कमी झालेली आहे. त्यामुळं अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लेझरचा शो असेल किंवा लेझर ज्या कार्यक्रमामध्ये असेल त्या ठिकाणी लेझरकडे न पाहणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं, किंवा त्याचा वापर न केलेला अतिशय चांगलं. लेझरची इंटेन्सिटी जास्त असते त्यामुळं गॉगल घालून किंवा आणि त्याचा खूप फरक नाही पडणार. त्यामुळे त्याच्या डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर रेटिनावर जो बर्न होतो त्याच्यामुळे आपली नजर कायमची कमी होऊ शकते, पूर्ण आंधळेपणा येऊ शकतो. सण आणि उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही, पण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी हे सण साजरे करत असताना आपण पर्यावरणाला काही हानी पोहोचवत नाही ना याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या ब्लड प्रेशर व हार्ट अटॅकच्या पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे. त्या दृष्टिकोनातून ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा जो आवाज आहे तो लक्षणीयरित्या या रुग्णांच्यावर वाईट परिणाम घडवून आणतो. लातूर शहराचा जर विचार केला तर 60 ते 65 रुग्ण या डीजे आणि लेझरमुळे दवाखान्यात आलेले आहेत. फक्त कोल्हापूर शहराची ही स्थिती आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची आकडेवारी तर हजारोंच्या पटीमध्ये आहे. ज्या रुग्णांचे हृदयक्रिया व्यवस्थित चालत नाही किंवा ज्यांची हृदयाची स्पंदनं अधिक होत असतात ते मृत्यूला अचानक बळी पडण्याची शक्यता असते. डॉल्बीमुळे ही क्रिया जलद रीतीनं होऊ शकते. बऱ्याच वेळेला मिरवणुका जात असताना घरातल्या कपाटातले काचासुद्धा हलतेला आपण बघतो, हृदयाची धडधड वाढते. ज्या लोकांना काही रोग नाही त्या लोकांची सुद्धा धडधड वाढते आणि त्यांना अस्वस्थपणा वाटू लागतो. जे लोक वृद्ध आहेत त्यांना हा परिणाम अधिक होतो. त्या दृष्टिकोनातून डॉल्बीवरती नियंत्रण आणणं हे खूप काळाची गरज आहे. ज्या प्रमाणामध्ये डेसिबलची एक रेंज दिलेली आहे त्या रेंजमध्येच डॉल्बीवाल्यांनी आपल्याला सीमित केलं पाहिजे. त्या जर आपण बघितलं तर ब्लड प्रेशरचं जे प्रमाण आहे, पूर्वी हाय ब्लड प्रेशरचे पेशंट हे 60 वर्षानंतर असायचे, पण हल्ली 40 किंवा 30 सुद्धा ब्लड प्रेशरचे रुग्ण अधिक वाढायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या डॉल्बीचा परिणाम वृद्धांच्यावरच होतो असं नाही तर तरुणांच्यावरसुद्धा होतो. पुष्कळ वेळेला लोक अचानक एक्सपायर होतात, त्याला आपण सडन कार्डियक डेथ असं म्हणतो. तर त्या रुग्णांना हार्ट अटॅक आलेला नसतो तर हृदयाची गती तीव्र स्वरूपात वाढती. सर्वसाधारणपणे आपल्या हृदयाची क्रिया ही 60 ते 80 दरम्यान जर असेल तर ते चांगलं असतं, पण ज्या वेळेला ही गती 200-300 अशी जर वाढली तर अचानक मृत्यू येऊ शकतो. हृदय अचानक जर हृदयाची गती 0 जर आली तरीसुद्धा माणूस अचानक काही तक्रार न करता पटकन एक्सपायर होतो. डॉल्बीचा याच्यामध्ये प्रामुख्यानं इफेक्ट होतो. ओझोनला पडलेली छिद्र असू देत, वाढतं तापमान असू देत किंवा ऋतुचक्रामधील होणारे बदल असू देत,
हे सगळंच आपल्याला जगाच्या अंताकडे नेताना दिसून येते. महापुरुषांच्या मिरवणुका असेल, गणेश चतुर्थीच्या मिरवणुका असतील किंवा लग्नाच्या वराती असतील, त्या लेसर शो मुळं आणि डॉल्बी मुळं माणसांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात याची माहिती जर डॉक्टरांच्याकडून घेतली, पर्यावरण तज्ज्ञांच्याकडून घेतली, तर असं वाटतं की येणाऱ्या पिढीला ही डॉल्बी आणि हे लेसर किरणांचा जो शो आहे हा शो अत्यंत धोकादायक राहील. हे जर असंच चालू राहिलं तर जगाचा अंत हा नक्कीच आहे. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन वैभव देसाई सह लता पालकर, गडहिंग्लज.